पण ऐन वेळेस असं होऊ शकतं की झेंडा कुठून घ्यायचा हेच माहिती नाही, किंवा तेवढे झेंडे कुठून धोरणार, कारण संपूर्ण भारतभर ह्या झेंड्याचं हा घर तिरंग्याचा कार्यक्रम 13 ते 15 राहणार. तर या अनुषंगाने आम्ही सीओ नगर परिषद असो, बस स्टँड असो, जवळचे ठिकाण असो, तिथे सगळीकडेच ही व्यवस्था केलेली आहे. पण माझी आमदारांद्वारे देखील एक सर्व जनतेला विनंती असेल की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण नजीकच्या उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, सीओ नगर परिषद असेल, सीओ जिल्हा परिषद असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतील यांच्याशी देखील संपर्क साधला तर आपल्याला तो झेंडा आणि बाकीच्या हे काय काय माहिती आहे हे देखील आपल्याला प्रसाद काय होतं जवळ रस्ता ते प्लास्टिकचे झेंडे देतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर मुलाच्या हातातून खाली पडतात. आराव झालेले काम सुरक्षिततेच्या दृष्टीने संहितेचं पालन करा. झेटा बुद्धावर कोणी खाली पाय जरी तोडवणार नाही किंवा काही करणार. सर दुसऱ्या दिवशी सर दुसऱ्या आहे प्लास्टिकचे झेटे आपण पाहतो आता तसं दिसत नाही. सर आता आपण म्हटलं की प्लास्टिकचे झेंडे अवेलेबल होणार स्मरण राहण्यात असलेली गोष्ट आहे. 75व्या वर्षी मी झेंडा भडपणार राहणार आहे तो मोमेंटो आहे. सर झेंडे आपण मोफत देणार आहेत की कसं काय विकत घ्यायचे लोकांनी विकत घ्यायचे 25-25 रुपयापर्यंत झेंडे मिळत आहेत साईज घे आणि आमच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकारातून ज्यांना झेंडे विकत देता येणे शक्य नाही अधिकाऱ्यांनी पैसे जमून झेंडे विकत घेतले आहेत तरी सांगून देतोय ग्रामीण भागात. सर ज्याच्यामध्ये घरे आहेत आणि 37 लाखापर्यंत तिरंगा झेंड्यांची आम्हाला आवश्यकता आहे. आम्ही मागणी केलेली आहे आणि समजा कुठे कमी पडत असतील त्याची देखील आवश्यकता आम्ही आवश्यक ती मागणी देखील केलेली आहे. याच्यामध्ये सर्व नगर परिषदांचे सीओ, महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विशेष करून RDD डिपार्टमेंटच्या माध्यमातून RDD डिपार्टमेंट यांचं नोडल ऑफिसर असल्याकारणाने सीओ जिल्हा परिषद याचे संपूर्णतः जबाबदारी घेऊन कोकण विभागात आपण या 13 ते 15 या तारखेपर्यंत आपण याचं हे करू. एवढंच नव्हे तर कोकण विभागात सध्या आपण एक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम देखील आपण राबवत आहोत. कालच स्वच्छ सागर सुरक्षित सागरमध्ये आपण गुरुड येथे किनारा स्वच्छ केला. याच्यामध्ये आपण फक्त NSS असो, NCC असो, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असो त्यांना देखील आपण एकत्र करून हे स्वच्छ सागरची जी संकल्पना केंद्र शासनाची आहे ती आपण राबवलेली आहे. जिल्हा परिषदने कॅल्क्युलेट करते डिमांड रेसी